हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ही बोट कशी बनवायची ते शिकवणार आहे. तुम्ही नीट बघून घ्या ही बोट कशी दिसते. चला तर आपण सुरू करूयात बोट बनवायला. सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक स्क्वेअर पेपर घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे न्यूज पेपर असेल तर त्याची तुम्ही बनवू शकता, जसं की मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा दाखवली होती. न्यूज पेपर घेऊ शकता तुम्ही. न्यूज पेपर घेतला, त्याचा एक स्क्वेअर कापायचा आणि स्क्वेअर कापून घ्यायचा असा. त्याच्या पुढे काय करायचं तर मी सांगते तुम्हाला. एक स्क्वेअर पेपर घेतला, हे टोक इथे जोडायचं. मग उघडायचं, मग हे टोक इथे जोडायचं. त्यानंतर वापस उघडायचं. मग तुम्हाला मध्ये एक असा एक बिंदू झालेला दिसेल. हा जो पॉइंट आहे त्याच्यावर हे टोक ठेवायचं आणि मग इथले दाबायचं. असं तिन्ही बाजून करायचं. बघा, मग असं दिसेल. असं झाल्यानंतर आपल्याला ह्याला उलट करायचंय. उलट केलं की तुम्हाला ही जी एक आडवी लाईन दिसतीये ना, तर ही लाईन त्याच्यावर टेकवायची. नीट दाबून घ्यायचं म्हणजे ते वापस निघाल नाही पाहिजे. मग सेम इथून पण तेच करायचं. हे घ्यायचं, या लाईन वर टेकवायचं. टेकवलं. असं झाल्यानंतर आपल्याला ह्याला उलट करायचंय. उलट केल्यावर मग असं असेल. मग हे दोन जे बाहेर आलेले आहेत त्यांना मध्ये फोल्ड करायचं. ह्याला आपण मध्ये फोल्ड करायचं. असं झाल्यानंतर हे हा जो आहे कोणा त्याला हे टोक इथे टेकवायचं. सेम तसंच इथून पण करायचं. टोक घ्यायचं आणि इथे टेकवायचं. याला नीट दाबून घ्यायचं. असं झाल्यानंतर ह्याला उलट करायचं. मग हे जे लाईन दिसत आहे तुम्हाला चार, त्याच्यावर फोल्ड करायचं. यस, चारही बाजून करायचं असंच. असं झाल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. त्यानंतर आपल्याला हे टोक इथे टेकवायचंय असं. मग सेम इथून पण तसंच करायचं. फोल्ड करायचं. आता हे आपण आधीच फोल्ड केलेलं आहे तर ह्याच्यावर हे असं येईल. येऊ द्यायचं असं. झालं की मग इथून पण तसंच करायचं. आणि इथून पण असं झालं चारी करून की तुम्हाला हे असं दिसेल. त्यानंतर आपल्याला
टोक या लाईनीवर टेकवायचं. हे असं आणि हे टोक पण या लाईनीवर टेकवायचं. मग हे तुम्हाला हे टोक इथं लावल्यावर असं दिसेल. त्यानंतर ही जी लाईन आहे त्याला असं उघडायचं दोन्हीकडून आणि ही जी बोट आहे आपली हे बघा हिला आपल्याला पूर्ण उलट करायचं हळूहळू हळू. अशा प्रकारे नीट उलट करायचंय. उलट झालं की हिला सरळ करायचं. उलटी केल्यावर बोट मग तुम्हाला ही अशी दिसेल आणि मागून अशी. ह्याला नीट असं कोने कोने दाबून घ्यायचं सगळीकडून. दाबून घेतल्यावर मग सरळ करायचं. बघा झाली आपली बोट तयार. तशीच मी ही एक बनवली आहे आणि ही पण एक बनवली आहे. बघा न्यूजपेपरची पण बनवता येते आपल्याला बोट. मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. जर तुम्हाला ही बोट आणि हा व्हिडिओ खूप खूप आवडला असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू. बाय.